कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट आता पाच टक्क्यांखाली आलाय दैनंदिन रुग्णसंख्याही कमी झाली आहे गेल्या चोवीस तासात चारशे त्र्याण्णव नवे कोरोना रुग्ण आढळले सात जणांचा मृत्यू झाला तर सातशे शहात्तर जणांना डिस्चार्ज मिळाला जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता पाच हजार दोनशे पंच्याण्णव आहे त्याचवेळी संपूर्ण देशात गेल्या ता चोवीस तासात एकोणचाळीस हजार अडुसष्ट कोरोना रुग्णांची भर पडली तर चारशे जणांचा मृत्यू झाला महाराष्ट्रात सहा हजार एकसष्ट रुग्ण आढळले गेल्या आठवड्याभरात कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट कमी झाला आहे शिवाय दैनंदिन रुग्णसंख्याही कमी होत असून सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे त्यामुळं आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी झालाय शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील अठरा हजार आठशे पंचवीस जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली त्यामध्ये चारशे त्र्याण्णव पॉझिटिव्ह रुग्ण आढळले करवीर तालुक्यात सत्त्याण्णव कोल्हापूर शहरात त्र्याण्णव हातकणंगले तालुक्यात एकसष्ट शिरोळ तालुक्यात एकावन्न एक पन्हाळा आणि कागल तालुक्यात प्रत्येकी तेहतीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हिटी रेट दोन पूर्णांक एकसष्ट टक्के आहे दिवसभरात सातशे शहात्तर जणांना डिस्चार्ज मिळाला जिल्ह्यात आजवर एक लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे त्र्याऐंशी जणांना कोरोना झाला असून एक लाख सत्याऐंशी हजार तीनशे एकतीस जणांना डिस्चार्ज मिळाला आहे आज दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या पाच हजार पाचशे सत्तावन्न झाली आहे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या आता पाच हजार दोनशे पंच्याण्णव आहे